आता आणखीन तुम्हाला काही महत्त्वाचं सांग. मी अशी सगळी भाषण करतो, अशी भाषण करतो, पण सगळे सरकार मधले लोक, विरोधी पक्षातले लोक, विरोधी पक्षाचे नेते, भुजबळ राजीनामा द्या, तुम्ही राजीनामा द्या, तुम्हाला पटत नाही राजीनामा द्या. सरकारमध्ये पण राहता, सरकारच्या विरुद्ध टीका करता, मग राजीनामा द्या. हिंमत असेल तर राजीनामा द्या. विरोधी पक्षाचे काही अनेक नेते बोलतात, माझ्या सरकारमधले सुद्धा नेते बोलतात. आता काल आणखीन एक काल परवा जण आहे तो काहीतरी बडबडला. त्याने सांगितलं या भुजबळला लात घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा, लात घालून भुजबळाच्या कमरेत लात घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला. मला त्या सगळ्यांना विरोधी पक्षामधील, स्वपक्षामधील, स्वसरकारमधील सगळ्यांना मला सांगायचं, 17 नोव्हेंबरला ह्या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला, बरोबर? 17 नोव्हेंबर पहिली रॅली अंबडला झाली. आणि ऐका, 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो. लात मारण्याची मला गरज नाही, अरे दिलंय ना राजीनामा. 2.5 महिने मी शांत राहिलो, गप्पा बसलो. का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची वाच्यता नको, पण वर्तमानपत्रातून यायला लागलं 2.5 महिन्यानंतर. कोण म्हणतं दिला दिला दिला, कोण म्हणतं का देत नाही, कोण म्हणतं लाटा घाला. काही गरज नाही लाटा घालण्याची, दिलेला आहे ना, जा त्यांना सांगा. मी ओबीसी साठी शेवटपर्यंत लढणार आहे. आणि मनाशी मी एकच उद्देश ठेवला आहे माझ्या जीवनामध्ये, जीवन है संग्राम, बंदे ले हिम्मत से काम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योति, जय क्रांति, जय भीम. तर विरोधक राजीनामा मागतायत, मात्र 16 नोव्हेंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. 16 नोव्हेंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं, आणि त्यानंतर आपण अंबडच्या सभेला गेल्याचं भुजबळांनी म्हटलं आहे. विरोधक तर मागतात, पण सरकारमधले सुद्धा राजीनामा मागतात असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. सत्ताधारी पक्षातील आमदार मला लात मारून बाहेर काढण्याची भाषा करतात, मात्र 16 नोव्हेंबरलाच आपण राजीनामा दिला होता असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. तर बजेटमधून आरक्षण हा सगळ्यात मोठा विनोद असं म्हणत भुजबळांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. त्याचबरोबर संजय गायकवाड यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आणि त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलेला आहे. 16 नोव्हेंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. 17 तारखेला पहिली ओबीसी सभा होती, त्याआधी राजीनामा दिला होता असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. ओबीसीना आता लढावं लागेल असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. छगन भुजबळ यांनी संजय गायकवाड यांच्यावर देखील टीका केली. सत्ताधारी सुद्धा माझ्या राजीनाम्याची मागणी करतात असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आणि त्यावर त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे. 16 नोव्हेंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि 17 नोव्हेंबरला मी ओबीसींच्या पहिल्या सभेमध्ये दाखल झालो होतो असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. आताची सगळ्यात महत्वाची बातमी, 16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. सरकारमधलेच राजीनामे मागतात असं छगन भुजबळ यांनी म्हटलं. संजय गायकवाड यांच्या टीकेचा त्यांनी असा समाचार घेतलेला आहे.